मग असं वाटतं की पत्रकारांच्या समोर, पत्रकार परिषदा घेऊन, चॅनलच्या समोर आरोप करणाऱ्यांना माझं एवढंच आवाहन आहे की हे आरोप नागपूर अधिवेशनामध्ये विधानसभेत त्यांनी करावे. विधानसभेच्या आयुधांचा उपयोग करून त्यांनी प्रश्न उपस्थित करावे, अर्धा तास चर्चा उपस्थित करावी आणि सरकार त्या पवित्र सभागृहामध्ये त्या संदर्भात उत्तर देईल आणि मग वाटतं की दूध का दूध, पाणी का पाणी होईल. आज विरोधी पक्षाची बैठक होता नागपूर अधिवेशनात सरकारला, नाही तो त्यांचा अधिकार आहे. जशी त्यांची बैठक घेरण्याच्यासाठी होते, तसं त्यांच्या खोट्या माहितीच्या आधारावरचं चक्रव्यूह हे भेदायचं कसं याची बैठक आमची एकनाथ शिंदे साहेबांकडे होते. तर बैठकी होती, सत्य बाहेर येईल. नाही, मला त्या सोहळ्यामध्ये आजपर्यंत कोणतेही राजकीय नेते जातच नव्हते. तो सरकारी समारोह असायचा. यावर्षीचं वैशिष्ट्य असं झालं की आमच्या विभागाने जेव्हा आमच्यासमोर हा प्रस्ताव आला तेव्हा 0.22 हेक्टरचं अफजलखानाच्या कबरीच्या जवळचं जे अतिक्रमण होतं ते आम्ही काढलं. त्या विभागाच्या जनतेचा आत्ता आग्रह होता की राजकीय नेत्यांनी उपस्थित राहावं, म्हणजेच आम्ही सर्वांनी उपस्थित राहावं. तर माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय पर्यटन मंत्री, मी स्वतः, आम्हाला त्यांनी निमंत्रण दिलं. पण आम्ही काही कारणास्तव जाऊ शकत नाही आहो. माननीय मुख्यमंत्री व पर्यटन मंत्री मंगल प्रभात गौडाजी तिथं चालले आहेत. त्या ठिकाणी आमच्यासाठी हा शिवप्रताप दिवस आहे, जो आमच्या सर्वांना प्रेरणा देणारा हा दिवस आहे. आणि त्यासाठी आम्ही काही गोष्टीचं नियोजन करतो आहे की ज्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये हा ऐतिहासिक वीरतेचा प्रताप दिवस हा पोहोचवता येईल. आणि त्या दृष्टीने पर्यटन विभाग, सांस्कृतिक विभाग आणि माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तिथे एक योजना तयार करतो. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आरोप केला की छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे अजूनही राजभवनात आहेत, राज्यपालांकडून भाजपला घेरण्याचा प्रयत्न. नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्याला कुठेही कोणत्याही ठिकाणी पदावर राहण्याचा अधिकार नाही हे मान्यच आहे. पण जेव्हा महामहिम राज्यपाल महोदयांनी एकदा नव्हे तीनदा सांगितलं की मी असा अवमान करणारा माझा कोणताही भाव नाही, अशा पद्धतीने मी कदापिही अवमान करूच शकत नाही हे एकदा नव्हे तीनदा सांगितल्यावर मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की आपण, हां, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भामध्ये राहुल गांधीजी असं म्हणाले नाही आहे की माझा भाव नव्हता. ते म्हणाले हो, मला अपमानच करायचा होता. पहिले त्यांनी त्याचं उत्तर शोधावं असं मला व्यक्तिगत रीतीने वाटतं. उद्योगांवरून अजूनही काल आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली, आज तुमच्या सरकारच्या वतीने सांगण्यात आलं, आरोप प्रत्यारोप सुरूच आहे, कॉन्क्रीट महाराष्ट्राला काय मिळणार? नाही, आरोप प्रत्यारोप बाहेर जेव्हा होतात तेव्हा त्याच्यामध्ये सत्यता काय असत्यता काय हे लक्षात येत नाही. पण विधिमंडळामध्ये मात्र अशा पद्धतीने कोणीही खोटी माहिती देऊ शकत नाही. जी माहिती द्यावी लागते ती कागदपत्रामध्ये जी आहे तीच द्यावी लागते. डिसेंबर अधिवेशनामध्ये त्यांनी प्रश्न विचारावा, त्या प्रश्नाची सरकार कागदपत्रासहित माहिती देईल, मग कोणाचं तोंड बंद होतं हे आपण बघू ना. बिना फेविकॉलनी कोणाचं तोंड बंद होईल हे आपण डिसेंबर अधिवेशनात बघू. आरोप बाहेर केल्याने सरकार आपली बाजू मांडेल, पण विधिमंडळामध्ये तिथं माननीय अध्यक्षांच्या समोर जर चुकीची माहिती सरकारने दिली तर तो हक्कभंग होतो, ब्रिज ऑफ प्रिव्हिलेज होतं. आणि त्या ठिकाणी सदस्यांना, मागे त्यांचं सरकार होतं, त्यांनाही कागदपत्र देता येईल, त्यांनाही त्या संदर्भात त्यांनी काय कारवाई केली, काय मिनिट्स आहे, काय इतिवृत्त आहे, काय एखाद्या हॉटेलमध्ये त्यांचा फोटो आहे तो देता येईल ना. आणि तो त्यांनी द्यावा की आम्ही हा प्रयत्न केला, ही इतिवृत्त आहे, हा त्यांचा प्रस्ताव आहे, या प्रस्तावाला आम्ही मान्यता दिली होती किंवा या प्रस्तावाला आम्ही तत्वता मंजुरी दिली होती हे देता येईल. आणि मग सरकार चुकीचं असेल तर सरकार बिना फेविकॉलनी चुप बसेल, आणि जर विरोधी पक्ष चुकीचा असेल
तर फेविकॉल न गावता त्यांचं तोंड बंद होईल. बंदोबस्त करा नाही तर तुमच्या घरासमोर ढोल वाजवून म्हणतात नाही. शेवटी त्यांना माहीत नसेल ते स्वतः पालकमंत्री असताना अशा पद्धतीने किती वाघ आणि किती घटना झाल्या. आणि मग ढोल वाजवायचा असेल तर मागच्या 2 वर्षासाठी त्यांच्या घरासमोर ढोल वाजवू. सर आताचं शिंदे फडणवीस सरकार खूप तडकाफडकीने अनेक निर्णय घेत आहेत, मात्र काही तज्ज्ञ असं म्हणतात की सरकार अस्थिर आहे म्हणून घाईघाईत निर्णय घेतले. असं आहे, काही लोकांना स्वतःच्या मनाची समजूत घालणं गरजेचं आहे. जर त्यांच्या मनामध्ये जे द्वंद्व आहे की हे सरकार असंच कायम राहिलं तर आधे इधर जाव आधे उधर जाव बाकी मेरे पीछे आव अशी घटना होण्याची शक्यता आहे. आणि यातून मग आपल्या मनाला समजवण्याचा हा प्रयत्न आहे की सरकार अस्थिर आहे, हे सरकार आता पुन्हा निवडून येणार नाही, आम्हीच पुन्हा निवडून येऊ, हा जो मनाला समजवण्याचा हा भाव आहे. सुधीरभाऊ, सचिन अहिर यांनी टीका केलेली आहे की तुकाराम मुंडेंची बदली करण्यावरून की अधिकारी बदलल्याने अधिकार बदलत नाही. अधिकारी बदलल्याने किंवा अधिकाऱ्याचा बदल केल्याने प्रश्न संपतात असं नाही, पण याचा अर्थ एखाद्या अधिकाऱ्याला बदलल्याने आपल्याला पोट दुखायचं कारण नाही का? तुमच्याही कार्यकाळात त्यांच्या बदल्या, तुकाराम मुंडेजीच्या बदल्या या जर सुरुवातीपासून बघितल्या तर काँग्रेस राष्ट्रवादीच्याच कार्यकाळात जागा आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेब ठाकरे गटाची शिवसेना यांच्या युतीत बदली जागी की हे नवीन तत्वज्ञान जे आपल्याला येतं की नाही ते जुनं विसरण्याची जी आपली कला आहे ना, याला सॅल्यूट केलं पाहिजे. शेवटचा प्रश्न, रवीना टंडनचा एक व्हिडिओ मध्य प्रदेशातला व्हायरल झालेला, त्यात ती वाघाच्या अतिशय जवळ गेलेल्या, अशा घटना महाराष्ट्रात सुद्धा अनेक वेळा होतात, तर वनमंत्री म्हणून या दृष्टीने मी आवाहन करतो लोकांनी सावधानी केली पाहिजे. जसं आपण सांगतो की समुद्र किनाऱ्यावर खोल समुद्रात जाऊ नये, तसंच वाघाच्या जवळ जाऊ नये. आता याच्यामध्ये तुमच्यापाशी दुसरे तर उपाय नाही आहे. जसं आपण बोर्ड लावतो रस्त्यावर की सुरक्षा ठेवण्यासाठी गाडीचा वेग व्यवस्थित ठेवा, आता या सारे बोर्ड्स आपण लावतो याच्यानंतरही काही लोक असं करतात याचं आश्चर्य आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने मॅन अॅनिमल हे अनुवाद सुरू आहे, कॉन्फ्लिक्ट सुरू आहे, हत्ती नागपूर शहरापासून 140 किलोमीटरवर आलेले आहे आणि वाघ काल शिकार झाली आहे वाघाची. हत्ती आणि वाघ दोन्ही चॅलेंजेस कसे आहे? नाही, साधारणतः हत्ती बाजूच्या राज्यांनी आले आहे. हत्ती हे आपल्या राज्यात मूलतः नाही. कोल्हापूर सिंधुदुर्ग या भागामध्ये काही हत्ती आले आणि नुकतंच गडचिरोली आणि गोंदियामध्ये आले. साधारणतः या हत्तींना आपण मोठ्या मोठ्या प्रमाणे फटाके वगैरे वाजवून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो, मदतीमध्ये आपण मोठी वाढ केली आहे. हत्तीला आपल्या राज्यामध्ये ठार मारण्याची अनुमती नाही. वाघांच्या बाबतीमध्ये आपण त्याला जेरबंद करतो आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की आत्तापर्यंत शहराच्या जवळ येणाऱ्या साधारणतः 10 वाघांना जेरबंद केलं. गोरेवाडा प्राणी संग्रहालयामध्ये आत्ता 19 वाघ जेरबंद आहे आणि आत्ता 6 पुन्हा नवीन ऑर्डर देण्यात आले. आणि त्या दृष्टीने सुद्धा शहराच्या आसपास वारंवार येणारे दिसणारे जे वाघ आहे या वाघांना जेरबंद करण्याच्या दृष्टीने आम्ही स्टँडिंग इन्स्ट्रक्शन दिले आहेत. आणि हे वाघसुद्धा आता देशामध्ये झूमध्ये द्यावे लागणार आहे, किंवा कोणी जर हे वाघ त्यांच्या झूमध्ये त्याचं पालनपोषण करण्याच्या दृष्टीने जर लक्ष देणार असेल तर आपण एक आता GR काढतो आहे. अशा सर्व ठिकाणी हे वाघ देण्याची आवश्यकता आहे, कारण मोठ्या प्रमाणावर अजून काही वाघ आपल्याला पकडणं गरजेचं आहे. काही वाघांचं आपण जागा बदलवतो आहे, जसं ब्रह्मपुरीचे 5 वाघ आहे ते आपण काही ठिकाणी देतो आहे. आता औरंगाबाद कमिशनरनी 3 फिमेल टायगर मागितले तर त्यांना 3 देण्याच्या संदर्भात भारत सरकारकडे आपण परवानगी मागतो आहे. या गेल्या 3 वर्षामध्ये म्हणजे 19, 20, 21 आणि 21-22 वाघांची संख्या जी झपाट्याने वाढली त्याच्यानंतर हे साधारणतः असे प्रसंग 1.5 पटीने वाढले. आणि म्हणून मग असे प्रसंग जेव्हा 1.5 पटीने वाढलेत तेव्हा यावर ठोस कारवाई करण्याचे आदेश देऊन आपण त्वरित त्या वाघाला जेरबंद करण्याची कृती सुरू केली आहे आणि त्याचा योग्य परिणाम येणाऱ्या दिवसात दिसेल. सर, फॉस्कॉन के बारे में क्या बोल रहे, जिस तरह से आरोप होते हैं आप लोग रहते हैं दोनों के तरफ से? देखो, आरोप करने वाले ये भूल गए कि 2.5 साल के आसपास वो सरकार में थे. वो कोई कागज नहीं देते हैं, वो उनके बैठकों को कोई मिनट्स नहीं देते हैं, बैठक में कोई वीडियो निकालगा वो वीडियो नहीं देते हैं,
या इन्होंने उनको कोई पत्र दिया है ये भी नहीं देते, सिर्फ आरोप करते हैं। तो विधानसभा में ये प्रश्नों का जवाब दिया जाएगा। अगर उन्हें लगता है कि उनके पास कोई कागज है तो विधानसभा में संसदीय आयुधों का उपयोग करके वो कागज बता सकते हैं और सरकार का मुंह बिना फेविकॉल के बंद कर सकते हैं। अगर नहीं है तो सरकार कागज देकर इनका मुंह बिना फेविकॉल के बंद करेंगे। सरकार जल्दी जल्दी निर्णय ले रही, क्या बात है, क्या हो सकता है कि आगे क्या रणनीति क्या होगी? नहीं, रणनीति का क्या सवाल है भाई, अभी तो 2020 मैच में हर बॉल पे सिक्सर मारना यही जीतने का महामार्ग होता है। तो अच्छे निर्णय करना आपको ये गति से इसलिए रखता है कि बीच में 2.5 साल निर्णय लेने की गति 0 पे आई थी, करके आपको ये लगा कि बहुत गति से निर्णय हो रहे, अच्छी बात है। सरकार को कोई धोखा नहीं, सरकार को धोखा होने का सवाल ही नहीं उठता। धोखा तो अभी महाविकास आघाड़ी के लोगों को है, बहुत लोग और कुछ वेट करेंगे, बाद में भारतीय जनता पार्टी और शिवसेना जी जो बाला ठाकरे की शिवसेना है वहाँ ज्वाइंट होंगे ऐसा मेरे को लगता है, क्योंकि बहुत लोग आजकल माननीय देवेंद्र जी के घर पे दिखते हैं और शिंदे जी के निवास स्थान पे दिखते हैं। तो काम के लिए आए तो ठीक है, बार बार दिख रहे हैं तो मुझे ज़रा शंका है कि ये भी अब इधर गाड़ी में बैठने की इनकी कोशिश जारी है, ऐसा हमको लगने लगा है। शिकार झाले आहे सर, काय सांगाल ना, वाघाचे शिकार पेंच मध्ये झाले नागपूर जिल्ह्यातल्या, तर हे शिकार थांबवण्यासाठी काय करणार आहे? शिकार मोठ्या प्रमाणावर थांबल्यात, मोठ्या प्रमाणावर थांबल्यात। साधारणतः आता ज्या शिकारीच्या संदर्भामध्ये आपण बोलतो ही अतिशय अल्प झाली, यावर कडक कारवाई केली जाते। स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स आहे, शिक्षा वाढवण्यात आली आहे आणि अटक झाल्यानंतर तो पुन्हा सुटता सुटत नाही। फक्त यामध्ये एक छोटी अडचण आहे, कधी कधी शेतकरी आपल्या शेताचं रक्षण करण्यासाठी त्याच्यामध्ये विजेचा प्रवाह सोडतात आणि जेव्हा मग वाघ मरतो तेव्हा तो नाहक तो जो त्याचं इंटेन्शन शिकार करण्याचं नसतं, पण मग 7-7 वर्षासाठी तो जेलमध्ये जातो, हे मात्र खरं आहे। म्हणून सर्व शेतकरी बांधवांनाही माझं आवाहन आहे की अशा पद्धतीने करंट हा सोडून अशी शिकार होणार नाही याची काळजी घेतली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।